वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील 35 गावांमध्ये बैठक घेऊन सोलापूर पोलीस अधीक्षक माननीय तेजस्वी सातपुते यांनी एक गाव एक गणपती बाबत प्रयत्न करण्याबाबत सूचना दिलेल्यानुसार अक्कलकोट विभागाचे उपाधीक्षक डॉक्टर संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले गोपनीय अंमलदार मंथन सुळे पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील सरपंच व गावातील गणेश मंडळांचे अध्यक्ष यांच्या संयुक्त प्रयत्नातून पोलीस ठाणे हद्दीतील 21 गाव एक गणपती झाली आहेत. यामध्ये रामपूर दिंडूर वडगाव तीर्थ इंगळगी शिरवळ शिंगणगाव आचेगाव आलेगाव कणबस दिलेलीहाळ दरगनहळ्ळी शिरपणहळ्ळी यतनाळा हानमगाव बुर्देहळ्ळी सिंदखेड हिपळे मद्रे बंकलगी कर्दनहळ्ळी या गावांनी सहभाग नोंदविला आहे. तसेच वळसंग पोलीस ठाणे हद्दीत एकूण 85 सार्वजनिक मंडळे असून हे बहुतांश मंडळ व त्यांचे अध्यक्ष यांनी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी माझे गाव सुरक्षित गाव या संकल्पनेतून प्रत्येक गावात प्रवेश व बाहेर पडण्याच्या मार्गावर किमान 2 CCTV कॅमेरे व गावातील मध्यवर्ती ठिकाण एक सायरन लावावे जेणेकरून मालमत्तेचे गुन्हे उघडण्यात प्रतिबंध घालणे शक्य होईल. आतापर्यंत वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 35 गावात 39 ठिकाणी सायरन बसवण्यात आले आहे. ही यंत्रणा पोलीस व पोलीस पाटील व ग्राम सुरक्षा दल यांना रात्रग्रस्त करतेवेळी उपयुक्त ठरत आहे. अशा पद्धतीने वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील गणेश मंडळे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण तेजस्वी सातपुते यांच्या माझे गाव सुरक्षित गाव गाव तिथे CCTV या संकल्पनेत सहभाग घेण्यास उत्कृष्टपणे तयार झाले आहेत. अशा एक गाव एक गणपती व माझे गाव सुरक्षित गाव या योजनेमध्ये सहभाग घेणाऱ्या गणेश तरुण मंडळास विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच 2021 गणेश उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी वळसंग पोलीस ठाण्याकडून 300 इसमांवर CRPC कलम 107 110 144 2 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 55 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली असून 46 इसम हे पुढील 10 दिवसाकरिता हद्दपार करण्यात आलेले आहे अशी माहिती वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी दिली.